पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांज्यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. यावर उपाय म्हणून अहमदनगर इथले राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक डॉक्टर अमोल बागुल यांनी कॉलर जॅकेट आणि लाईफ रॉड ही साधनं विकसित केली आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे दुचाकीवर मांज्यापासून संरक्षण व्हायला मदत होणार आहे. वॉटरप्रूफ कॉलर जॅकेटसाठी अंदाजे 30 रुपये आणि रॉडसाठी 130 रुपये खर्च येतो. कॉलर जॅकेटच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचा बचाव करू शकतो आणि त्याचबरोबर तू दुचाकी स्वारेला या त्याच्या टू व्हीलरला लावण्यासाठी माझ्या बरोबर आहे या ठिकाणी हा लाईफ रॉड. साधारणतः 1 ते 1.5 फुटाचा हा लाईफ रॉड असून यावर रेडियम डकवण्यात आलेला आहे. सध्या याच्यावर आपण ब्लेड्स लावलेले नाहीत कारण ते लहान मुलं या ठिकाणी करतात ते ब्लेड्स हात लावू शकतात. परंतु समोरून येणारा मांजा ह्या 1 ते 1.5 फुटाच्या रॉडमुळे जेव्हा आपण गाडीवर या ठिकाणी बसतो बसल्यानंतर एक शरीराच्या डोक्याच्या हाईट नंतर समोरून येतो तो या ठिकाणी दाबला जातो आणि या ठिकाणी असलेल्या ब्लेड वर तो तुटला जातो. त्यामुळे हा मांजा डायरेक्टली आपल्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. भारतासह 33 देशांमधल्या 150 दुचाकी उत्पादन कंपन्यांना बागुल यांनी हे संशोधन ऑनलाईन पाठवलं आहे. नवी दुचाकी विकत घेतानाच ग्राहकाला इतर सामग्रीबरोबर देण्यात यावं असं आवाहन बागुल यांनी कंपन्यांना केलं आहे. डॉक्टर बागुल यांनी दोन्ही संकल्पनांच्या निर्मितीचं पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि आयएसओ प्रमाणीकरण आणि अधिकार दुचाकी निर्मित कंपन्यांना मोफत दिले आहेत.